गोदावरी. पूर्वीसारखी समोरून आली तर हसत बोलत देखील नाही आता. हो ना, काहीतरी बिनसलं एवढं नक्की. यापूर्वी एवढे दिवस कधी राहिली नव्हती माहेरी. आणि युवराजनीच्या महाली सतत जाणं येणंही वाढलंय तिचं. काहीतरी गडबड आहे जरूर. पण कसलीही गडबड नाही, आणि असली तरी ती निस्तरण्यास आम्ही खंबीर आहोत. मातोश्री, काय असेल हो? नक्की कोणत्या पेचात सापडली असेल गोदावरी? गोदावरी आली होती ना, मग तिलाच विचारायचं. विचारलं आम्ही तिला, सांग म्हटलं, पण ती नाही म्हणाली. नाही म्हणाली? हो ना, महाराजांना सांगते म्हणाली. पण महाराज नाही म्हटलं तर युवराजांना सांगते म्हणाली. काय असेल हो, आम्हाला तर काळजी वाटू लागलीये. कशाबद्दल? याबद्दलच. आम्ही एवढं दिलखुलास वागतो, तिच्याशी बोलतो, पण तिने मात्र सांगायला नकार दिला आम्हाला. युवराजांना सांगते म्हणाली. पण मातोश्री, आमच्यापासून दडवण्यासारखं काय आहे? सुनबाई, तुम्ही नका एवढा विचार करू. असेल तिचं काही महत्वाचं, खासगी. खासगी? पण मग युवराजांना सांगायला कशी तयार झाली? युवराजांनाच नाही, महाराजांनाही सांगायला तयार झाली होती ना. मग काय चाललंय थोरल्या बाई साहेब? कसलं दळण आणि आपल्या महालिका दळताय? धाकट्या बाई साहेब जी, अहो तुम्ही तरी समजवायचं. शंभूराजे जसे येसुबाईंचे भरतार आहेत, तसेच ते स्वराज्याचे युवराज आहेत. त्यांच्याकडे येणार हर एक ही रयत समजावी, म्हणजे मनात शंका कुशंका थांबत नाही. जी, आम्ही तर त्यात कधी पडलोच नाही, म्हणून आनंदात आहोत. चुकलंच आमचं. आम्ही पेच काय याचाच विचार करत बसलो आणि पेचात फसलात.